पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीला आज सकाळपासून सुरुवात झाली त्याचं मतदान जे आहे ते सुरुवात होत असताना पुण्यामध्ये खरं तर मी पुण्यातील शनिवारपेठेतील अहिलेदेव होळकर शाळेच्या बाहेर आहे ज्या ठिकाणी तुम्ही पाहताय की पोलीस बंदोबस्तामध्ये हे मतदान जे आहे ते सुरू आहे मनसेचे उमेदवार रुपाली पाटील माझ्यासोबत आहेत तुम्ही मतदान आहे काय सांगाल कसा प्रतिसाद होता आणि आत्ता मतदान सुरू असताना कसा प्रतिसाद आहे लोक करोना काळातही सर्व पदवीधर मतदार बंधू भगिनी मतदानाला बाहेर आलेले आहेत मी नऊ वाजता मतदान केंद्रावर आत गेले मला नऊ वाजले अत्यंत शिस्त पद्धतीने डिस्टन्स आणि मास्क वापरून मतदान सर्वजण करत आहे तर ही पदवीधर निवडणूक दुर्लक्षित निवडणूक होती महाविकास आघाडी असो किंवा शिवसेना आहे भाजप असो यांनी आत्तापर्यंत ज्यांनी पदवीधरचं काम केलं नाही ज्यांना एक मुद्दा माहिती नाही आहे मी तर म्हणेल पदवीधरचा प माहिती नाही अशा कारखानदार आणि शिक्षण सम्राटांना उमेदवारी दिलेली दिलेली होती दिलेली आहे याच्या आधी देत होते मागचे जरी पदवीधर आमदार चंद्रकांत दादा असतील तर तुम्ही बघताल त्यांनी एकही एक पदवीधरांचा प्रश्न सोडवलेला किंवा सभागृहात घेतलेला नाही मी या रिंगणात उतरल्यानंतर सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी जेव्हा मला उमेदवारी दिली पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांचे प्रश्न प्राध्यापक भरती असेल त्यांच्या सेटनेटचा प्रश्न असेल उमेद योजनाचा असेल पदवीधर बे बेरोजगारांना रोजगार देणं असेल हे प्रश्न घेऊन मी या निवडणुकीमध्ये उतरलेत आणि नक्कीच यावेळी मतदानाची सरासरी टक्का केलेलं वाढणार आहेत आणि लोक जे त्यांचे पदवीधरचे प्रश्न सोडवणार आहेत त्याला निवडून देणार आहे अशी मला खात्री आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह सचिन जाधव जय महाराष्ट्र पुणे